कोर्ट के न्यायमूर्ति भूषण गवई ने कहा है कि संविधान में सभी कार्य रेखांकित है। संविधान और कानून के अनुसार सभी कार्य होने चाहिए। न्यायविधि और कार्यपालिका का उद्देश्य आम नागरिकों को उचित न्याय देना है। सभी को समय पर और कम खर्च में न्याय मिलना चाहिए। कार्यक्रम की अध्यक्षता मुंबई हाई कोर्ट के प्रभारी मुख्य न्यायमूर्ति संजय गंगापुरवाला ने की। प्रमुख अतिथि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई हाई कोर्ट के न्यायमूर्ति सुनील शुक्रे, नागपुर खंडपीठ के न्यायमूर्ति अतुल चांदुरकर, न्यायमूर्ति वाल्मीकि मैनेजर्स, प्रधान जिला न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल और जिला न्यायाधीश मोहम्मद सलमान आजमी उपस्थित थे। न्यायाधीश गवई ने कहा कि जिला मुख्यालय की पुरानी इमारत में जगह का अभाव था। न्यायालयीन प्रक्रिया में आवश्यक सुविधाओं और आधुनिक तकनीक के साथ काम हो सके, इसके लिए नई इमारत का निर्माण किया गया है। तुमची डिग्री बोगस है कि खरोखर असा मला संशय वाटतो, कारण किती चुकीची आणि घाणेरडी बनवता येईल तशी ती बिल्डिंग झाली होती। देवेंद्रजींनी जी लिफ्टची गोष्ट सांगितली ती पण बरोबर आहे, कारण ग्रासरूट लेवलवर आम्ही असल्यामुळे अनेक वेळा जमानत करण्याकरता इकडे आल्यामुळे आम्हाला खाली काय काय होत होतं ते सगळं चांगल्या रीतीने माहिती आहे। अर्धा कप चहा कोणत्या स्टॉलवर चांगला मिळायचा याची पण नीट माहिती होती। एम्प्रेस मिल जेव्हा बंद पडली त्याच्या विरुद्ध देवेंद्रचे वडील गंगाधरराव फडणवीस, मी, वर्धन साहेब आणि बिंदाप्रसाद कश्यप साहेब यांनी आंदोलन केलं होतं। त्यावेळी सुरेंद्र कुमार सेठ जे आताचे डीजी आहेत त्यांचे वडील ते नागपूरचे पोलीस कमिशनर होते आणि आम्हाला अटक करून या न्यायालयात आणलं। त्यात सगळ्यात तरुण मी होतो आणि ज्यावेळी न्यायालयाने आमची जमानत केली तेव्हा आम्ही बाजूच्या त्या क्लर्कजवळ गेलो आणि वर्धन साहेब आणि मी होते। इथे पहिले चार तास उभं राहायचो, नितीन वर्सेस स्टेट, का 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत इथेच बसायचो। मग 4 वाजता केस लागायची आणि तो सांगायचा तारीख झाली आणि घरी जायचो। तेव्हा एकदा असं वाटलं की काय शिक्षा आहे ती तरी देऊन टाका, पण हे रोज बसवणं इतक्या तारखांना। आणि त्यानंतर आमची जमानत झाली तेव्हा फार चांगली घटना घडली। वर्धन साहेब देशाच्या राजकारणातले फार मोठे आणि एक आयकॉनिक व्यक्तिमत्व होतं आणि आम्ही जेव्हा लाईनमध्ये उभं राहिलो तेव्हा त्याने आमच्यासमोर हात उभा केला। हात समोर केल्याबरोबर वर्धन साहेब म्हणाले क्या चाहिए, त्याला लक्षात आलं की हे वर्धन आणि गडकरी आहे, म्हणून त्याने हात पुन्हा मागे घेतला, कारण त्याची रोज मेकॅनिक सवय होती, जमानत झाली का हात पुढे करायचा। त्याच्यामुळे या बिल्डिंगबद्दलच्या अनेक स्मृती आमच्या आयुष्यात लक्षात राहणाऱ्या आहेत। यावेळची बिल्डिंग खूप छान बनलेली आहे, मी काही बोलत नाही, बघत नाही आणि काही त्याबद्दल सांगत नाही, कारण मी एका बिल्डिंगबद्दल बोललो होतो आमच्या NHA च्या, तर मला एवढे पैसे मिळाले की सध्या यूट्यूबवरून मला 2 ते 3 लाख रुपये महिना मिळतो। त्यातला सगळ्यात जास्त त्या बिल्डिंगवर जे भाषण केलं होतं त्याच्यामुळे जगात पॉप्युलॅरिटी मिळाली। आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलंच पाहिजे, पण कधीतरी हा प्रश्न आहे की इन्फ्रास्ट्रक्चर किती डेव्हलप केल्यावर पेंडन्सी दूर होणार आहे का। त्याच्यामुळे स्वाभाविकपणे न्याय मिळाला पाहिजे आणि तो वेळेत मिळाला पाहिजे आणि स्वाभाविकपणे सरकारमध्ये आणि प्रशासनात काम करताना, मी न्यायव्यवस्थेबद्दल नाही बोलत आहे, ज्यांना 1 तारखेला पगार मिळतो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय श्री भूषण गवई साहेब, आमचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, बॉम्बे हायकोर्टचे प्रभारी चीफ जस्टिस माननीय श्री संजय गंगापूरवाला, सन्माननीय न्यायमूर्ती श्री सुनील शुक्रेजी, सन्माननीय न्यायमूर्ती श्री अतुल चांदूरकरजी, सन्माननीय न्यायमूर्ती श्री वाल्मीकि मेनेजिस जी, आपले PDJ श्री श्रीनिवास अग्रवाल जी, आपल्या DBA अध्यक्ष रोशन बागड़े जी या ठिकाणी उपस्थित, बॉम्बे हायकोर्ट चे सन्माननीय न्यायमूर्ती, त्याचप्रमाणे विशेष रूपाने उपस्थित आदरणीय श्री शिरपूरकर साहेब, उपस्थित सर्व अधिकारी, सर्व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी आणि उपस्थित सर्व वकील भगिनी आणि बंधूंनो,
आज खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या या ठिकाणी न्यायालयामध्ये नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला आपण सगळे लोक उपस्थित आहोत। खरं म्हणजे असं फार कमी होतं की जे लोक भूमिपूजन करतात तेच उद्घाटनाला उपस्थित असतात, परंतु मला असं वाटतं की या इमारतीची इच्छाच अशी होती की जे भूमिपूजन करतील त्यांनीच उद्घाटनाला यावं, म्हणून कदाचित मध्ये 2-2.5 वर्षाचा काळ असा गेला की ज्यामध्ये उद्घाटनाची स्थिती होऊ शकली नाही। पण मला अतिशय आनंद आहे की आज या उद्घाटन सोहळ्यामध्ये मी उपस्थित आहे। खरं तर अनेक लोकांनी ही इमारत तयार व्हावी याकरता मेहनत घेतली आहे, मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे, पण मी असं म्हणेन की खऱ्या अर्थानं ही इमारत इथे तयार झाली याचं एक मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते माननीय गवई साहेबांना जातं। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसिक रिपोर्ट।